एका दुर्दैवी बापाच्या अंत्ययात्रेत संतप्त जमावानं पोलिसांवर हल्ला केल्याची घटना मुंबईमध्ये कुर्ल्यात घडली आहे. जमावाच्या मारहाणीत 5 पोलीस जखमी झाले. पंचाराम रिठाडिया यांच्या मुलीचं एप्रिलमध्ये अपहरण झालं होतं. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली, मात्र तक्रार देऊनही मुलगी सापडली नाहीच. उलट पोलीसच मुलीच्या वडिलांना धमक्या देत असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर नैराश्यातून पंचाराम रिठाडिया यांनी रेल्वे रुळांवर आत्महत्या केली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येनं गोळा झालेल्या जमावानं यावेळी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसंच पोलिसांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून मुलीचा शोध वेळीच घेतला असता तर ही वेळ आली नसती अशी खंत रिठाडिया कुटुंबानं व्यक्त केली आहे. ये मतलब मेरी बहन 7 महीने से लापता है ना, जिसके गम में मेरे पापा ने सुसाइड कर लिया था. हाँ. मतलब पांच जन का नाम लिख के गए थे वो. उनके ऊपर मतलब कार्रवाई होनी चाहिए लेकिन अभी तक नहीं हो रही हो. हम लोग का मतलब यही, हम लोग की मतलब बहन आनी चाहिए और उनके ऊपर सख्त से सख्त मतलब कार्रवाई होनी चाहिए. अभी आपको देखते हैं कि पूरे सब जगह पर राजकारण होना रहा है. ये एक पार्टी दूसरे पार्टी के ऊपर आरोप कर रही है, वो पार्टी इसके और पार्टी के ऊपर आरोप कर रही है. क्या लगता है आप बेटे करके? पता नहीं अभी तो कुछ. आपकी अभी फाइनल क्या मांग है? मेरी बहन घर पे आना चाहिए और मेरा इंसान गया ना तो उसको सजा मिलना चाहिए बस. मेरी बहन घर पे आनी चाहिए, हम लोग को न्याय चाहिए. और वो 5 आरोपी ना, उनको मतलब बेल नहीं होनी चाहिए, मतलब सख्त से सख्त मतलब कार्रवाई होनी चाहिए उनको. सर मेरी बहन घर पे आनी चाहिए और उनको बराबर सजा मिलनी चाहिए क्योंकि मेरे पापा यही चाहते थे. और सीनियर सिंधे साहब को है ना, उनको भी कड़ी कार्रवाई होनी चाहिए. उन्होंने मेरे पापा को बहुत धमकी भी दिया और मेरी मम्मी को ऐसा मतलब मन में आए जैसा बोला. बंदोबस्त आधारे लोग अधिकारी होते, कर्मचारी होते, ट्रैफिक के अधिकारी कर्मचारी होते, यांनी त्यांना समजावून सांगितलं की इतर रस्त्यावर करू नका, आपण अंत्यविधीसाठी जा म्हणून. तर त्यावेळेला त्यातले काही लोक हे प्रक्षोभक झाले आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला तोडला आणि आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी मारहाण केल्यामुळे ते गंभीर त्याच्यावर दुखापत झाल्याने ते उपचार घेत आहेत. आणि या घटनेची आम्ही सविस्तर प्राथमिक चौकशी करून आमची गुन्हा दाखल करण्याची कारवाई आता चालू आहे.